गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, क्लास फिफ्थ, सब्जेक्ट इंग्लिश, अ बुक स्पीक्स, युनिट नंबर सिक्स। यावर तुम्हाला 75 पेज नंबरवर तुम्हाला पोयम दिलेली आहे आणि ही पोयम म्हणजे एका पुस्तकाचं आत्मरूप आहे। पुस्तकाला आपण कशा पद्धतीने हँडल करायला पाहिजे त्याविषयी एक आत्मवृत्त दिलेला, हा आत्मकथा दिलेली आहे, तर ती या पोयमच्या रूपात तुम्हाला दिलेली आहे। आपण पुस्तकाची कशी काळजी घ्यायला पाहिजे ते या पोयममध्ये दिलेलं आहे। फर्स्ट आय दिस रीड द पोयम। आधी मी तुम्हाला ही पोयम वाचून दाखवते, देन यू आफ्टर रीड अँड लर्न पोयम। वेन यू ड्रॉप मी ऑन द फ्लोर आय गेट स्टेपेड ऑन माय साइड ऑफ सॉन्ग। जेव्हा माझ्या म्हणजे पुस्तक, जसं आता पुस्तक बोलत आहे माय सेल्फ म्हणून, तर पुस्तक जसं बोलत आहे की माझ्या अंगावर जेव्हा एखादा पाण्याचा थेंब पडत असतो किंवा पडतो तेव्हा मला नेहमी त्रास होतो। सॉर मीन्स तुम्हाला इथे दिलेलं आहे की ठणकतो, तर माझं जे शरीर आहे ते नेहमी ठणकत असतं। नॅचरली जर एखादा पाण्याचा जर थेंब पडेल तर ते पुस्तकाचा जो भाग आहे तो नेहमी असा वरती आल्यासारखा वाटेल। तर हे जे आहे वरती येणं म्हणजेच ठणकणं। जसं आपल्याला एखाद्या पायात काटा रुतला किंवा काही रुतला तर आपल्याला वेदना होतात, आपल्या पायाचा तोडा भाग सुचतो, तर त्याच पद्धतीने पुस्तकावर जर समजा पाण्याचा ढीम पडला तर नॅचरली तो थोडासा वरती येतो, म्हणजेच पुस्तकाला ठणकतो, पुस्तकाच्या शब्दाला सुद्धा वेदना होता। टर्न ऑफ पेज मेक मी ग्रॉन, फील आय फील डिझी इफ आय एम ग्रॉन। ग्रॉन मीन्स इथे कणांनी दिलेलं आहे आणि डिझी म्हणजे चक्कर आल्यासारखं। जर समजा मी आता या पुस्तकाला या पद्धतीने टर्न केला, फोल्ड केला, तर काय होईल? या पुस्तकाचा मला तरी आवाज आलाच आहे छोटा थोडाफार, पण या पुस्तकाला सुद्धा वेदना होती, म्हणजे हे पुस्तक कणांनी। आपल्याला जर समजा काहीतरी लागलं किंवा काही आपली तब्येत बरोबर नसली तर आपल्या शरीरातूनही नेहमी काही वेगळे आवाज येतात, त्याच पद्धतीने मी जर हे पुस्तक फोल्ड केलं तर या पुस्तकातून सुद्धा या पुस्तकालाही कणांसारखं होईल आणि डिझी म्हणजे चक्कर आल्यासारखं वाटेल। किंवा आपल्या एखाद्या शरीराचा जर भाग आपण फोल्ड केला तर नॅचरली आपल्या तोंडून काहींना काही उद्गार बाहेर पडतील, त्याच पद्धतीने मी हे पुस्तक जर असं फोल्ड केलं तर याला सुद्धा चक्कर आल्यासारखं वाटेल। एव्हरी मार्क अँड एव्हरी स्टेन ऑन माय कव्हर्स गिव्स मी पेन। माझ्या बर जर समजा एखादा कोणी मार्क करतं, आपण नेहमी पुस्तकाला काहीतरी खुणा करत असतो पुस्तकांवर किंवा काहीतरी त्यावर एक विशिष्ट खुणा किंवा स्टेन करत असतो, एखादा डाग पडून जातो आपल्या हातून चुकीने, तर त्यांनी सुद्धा या पुस्तकाला पेन होत असते, वेदना होत असतात, त्याला सुद्धा काहीतरी दुखापत झाल्यासारखं वाटत असते। प्लीज डोंट बेन मी इफ यू डू आय डोंट वॉन्ट टू टॉक टू यू। आपण नेहमी पुस्तकाला बेंड करतो, वाकवतो किंवा अशा पद्धतीने फोल्ड करतो, किंवा इथे सुद्धा आपण पेजला जे आहे ते असं फोल्ड करत असतो, ते यामुळे सुद्धा पुस्तकाला फार वेदना होतात। आणि पुस्तकाचं म्हणणं आहे की तुम्ही मला जर असं बेंड कराल तर मी तुमच्यासोबत अजिबात बोलणार नाही। बट वी विल वर्क बी फ्रेंड्स टुगेदर, पण तरी सुद्धा आपण फार छान मित्र आहोत। इफ यू प्रोटेक्ट मी फ्रॉम द वेदर, कारण तुम्ही नेहमी माझी हवामानापासून काळजी घेत असता। आता प्रोटेक्ट मी फ्रॉम द वेदर म्हणजे हवामानापासून, जर आपल्याला जर पावसाळ्याचे दिवस असेल तर आपण पुस्तकं पॉलिथिनमध्ये आणतो, पॉलिथिन बॅगमध्ये ठेवतो, बॅगला जर पाणी लागत असेल तर आपण रेनकोटमध्ये त्याला, रेनकोट आपण वरून जरी घालतो तरी सुद्धा बॅग आपली ओली होणार नाही तर आपण रेनकोटमध्ये झाकून घेतो, किंवा छत्रीमध्ये सुद्धा आपण बॅग लपून घरी जात असतो। का बरं? कारण की आपलं पुस्तकं जे आहे ते ओले होणार नाही, खराब होणार नाही याची आपण काळजी घेत असतो, दक्षता घेत असतो। यालाच पुस्तकाला, याचा पुस्तकाला फार अभिमान आहे की बघा तुम्ही माझे किती गुड फ्रेंड आहात की मला वेदरपासून नेहमी वाचवून ठेवता। आय कीप मी क्लीन सो दॅट आय लुक हाय टाईडी नीट अँड हॅपी बुक। जर तुम्ही मला नेहमी नीटनेटक स्वच्छ ठेवाल तर मी सुद्धा चांगला व्यवस्थित दिसेल आणि नेहमी आनंदात राहील। अशा पद्धतीचं हे पुस्तकाचं आत्मवृत्त या पोयममध्ये लिहिलेलं आहे। तर या पोयममध्ये आपल्याला एक वेगळा संदेश पण आहे की आपण नेहमी पुस्तकाची काळजी घेतली पाहिजे, वारंवार असं वाकवायचं नाही आहे, याला कुठे फोल्ड नाही करायचं आहे, पुस्तकावर विनाकारण तुम्ही तिथे खुणा करायचं नाही आहे, तर आपण नेहमी पुस्तकाची काळजी घेतली पाहिजे। तर या पोयमचे हार्डवर्ड्स मी ब्लॅकबोर्डवर लिहिलेलेच आहे। ड्रॉप मीन्स खाली, फ्लॉर मीन्स जमीन, गेट स्टेपेड मीन्स पावलाखाली येतो, सॉर मीन्स खणकणाऱ्या,
टर्न आउट मीन्स पेज फटले पाणी, त्यानंतर ग्रोन म्हणजे घहणणे, डिझी मीन्स चक्कर आलेला, मार्क मीन्स स्कूल, स्टेक मीन्स दाब, बेट मीन्स वाकवणे, प्रोटेक्ट मीन्स सुरक्षित ठेवणे, नीट मीन्स व्यवस्थित। तर ही हार्ड वर्ड्स तुम्ही कॉपीमध्ये लिहायची आहे आणि वारंवार रीड अँड लर्न करायची। त्यानंतर तुम्हाला इथे पेज नंबर, आपल्या पुस्तकाचा जे पेज नंबर आहे 75, या 75 वर तुम्हाला रायमिंग पेयर्स दिलेले आहे। आता रायमिंग पेयर्स तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, की प्रत्येक स्टँडर्डच्या शेवटी आपल्याला रायमिंग पेयर्सच्या जोड्या मिळत असतात, म्हणजेच यमक जुळणारे शब्द, जसं फ्लॉर, सोर, ग्रोन, थ्रोन, स्टेन, पेन, डू, यू, टुगेदर, नेदर, लुक अँड बुक, या पद्धतीचे जे आहे हे रायमिंग पेयर्स दिलेले आहे। त्याचबरोबर यामध्ये काही क्वेश्चन आन्सर दिलेले आहे, जसं वेन यू ड्रॉप अ बुक ऑन द फ्लोअर, आन्सर आहे द बुक गेट स्टेप ऑन। त्यानंतर आहे वेन यू टियर आउट पेज फ्रॉम अ बुक, इट मेक्स द बुक ग्रोन। वेन यू पुट मार्क्स अँड स्टेन ऑन बुक्स कवर, इट गिव्स स्टेन टू द बुक। त्यानंतर वेन यू थ्रो अ बुक, इट गेट्स स्पॉइल्ड। तर अशा पद्धतीचे क्वेश्चन आन्सर आहे, रायमिंग पेयर्स आहे आणि हार्ड वर्ड्स आहे, हे तुम्ही कॉपीमध्ये लिहायचे आहे आणि वारंवार रीड आणि लर्न करायचे आहे। ओके।